लॉग इन करा तक डॉट इनवर भारतीय पंतप्रधानांची अमेरिका वारी हा नेहमी उत्सुकतेचा आणि कुतूहलाचा विषय राहिलेला आहे जगातली सगळ्यात मोठी लोकशाही आणि जगातलं सगळ्यात बलाढ्य असं राष्ट्र या दोघां या दोन देशाचे प्रमुख जेव्हा भेटतात तेव्हा जागतिक स्तरावरती ह्याच्याबद्दल चर्चा होणे स्वाभाविक आहे आणि खास करून भारतात ह्याची चर्चा होणं हे तर नक्कीच स्वाभाविक आहे नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर अशा पद्धतीच्या व्हिजिट्सबद्दल मीडियामध्ये सगळ्यात जास्त कुतूल निर्माण झालं होतं खास करून मोदींचे आणि बराक ओबामांचे संबंध कसे असतील यावरनं मीडियामध्ये अनेक प्रश्न विचारले गेले होते अनेक प्रश्न उपस्थित सुद्धा केले गेले होते पण पहिल्याच प्रेस कॉन्फरन्समध्ये बराक ओबामा यांना एकेरीत नाव हाक वापर मारून नरेंद्र मोदींनी दाखवायचा प्रयत्न केला होता की कसे बराक ओबामा आणि त्यांचे पर्सनल लेव्हलला म्हणजे वैयक्तिक सुद्धा खूप चांगले संबंध आहे त्यावेळेचा तुम्हाला इंटरव्ह्यू पण आठवत असेल फिल्मस्टार अक्षय कुमार याला त्यांनी एक इंटरव्ह्यू दिला होता आणि त्याच्यामध्ये बराक ओबामा आणि त्यांचे कसे तू तडाकसारखे संबंध होते हे सुद्धा त्यांनी नमूद केलं होतं मोदींची परदेशवारी आणि त्यांचे वेगवेगळ्या परदेशी नेत्यांबरोबरचे संबंध याच्याबद्दल मीडियामध्ये अनेक मोठ्या प्रमाणात चर्चा झाली आहे पण अमेरिकेबरोबरचे भारताचे संबंध आणि अमेरिकन राष्ट्राध्यक्षांबरोबरचे मोदींचे संबंध ह्याच्यावरती नेहमीच कुतूहल राहिलेले आहे आणि यावेळेस तर ही खास व्हिजिट आहे कारण दोन वर्षानंतर पंतप्रधान मोदी हे अमेरिकेत चाललेत आणि अमेरिकेतला त्यांचा खचाखच असा भरलेला कार्यक्रम आहे आणि पहिल्यांदाच जो बायडन हे राष्ट्रपती झाल्यानंतर राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर त्यांची आणि मोदींची अशा पद्धतीने वन ऑन -on वन अशी ही भेट होणार आहे तर ही भेट कशा स्वरूपाची असेल आणि या भेटीच्या मागचं राजकारण काय हे आपण समजून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार मी साहिल जोशी दुसऱ्या बाजूमध्ये आपलं स्वागत आहे सगळ्यात आधी आपण समजून घेऊया की मोदींची ही व्हिजिट नक्की कशी असणार आहे मोदी अमेरिकेत पोचलेत अमेरिकेमध्ये त्यांचं नेहमीप्रमाणे इंडियन डायस्पोराने म्हणजे अमेरिकेत राहणाऱ्या भारतीयांनी मोठ्या प्रमाणात स्वागत केलं आणि अमेरिकेत राहणाऱ्या म्हणजे ओव्हरसीज भारतीयांचे पंतप्रधान हे लाडके आहेत असं मीडियामधनं अनेकदा दाखवलं गेलं अनेकदा मोदींची भाषणंसुद्धा अमेरिकेत झालेली हीसुद्धा वाईड कवरेज त्याला मिळालेलं आहे मोठ्या प्रमाणात कव्हरेजसुद्धा त्याला मिळालेलं आहे आणि त्याचप्रमाणे यावेळेस सुद्धा मोदी ज्यावेळेस अमेरिकेत पोहोचले त्यावेळेस इंडियन डायस्पोराने त्यांचं मोठ्या प्रमाणात स्वागतही केलं आता त्यांचा कार्यक्रम जो आहे तो खूप इंटरेस्टिंग आहे कारण पहिल्यांदाच जो बायडन राष्ट्रपती झाल्यानंतर राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आल्यानंतर ते जो बायडन यांना भेटणार आहे जो बायडन यांच्याबरोबरच उपराष्ट्रपती उपराष्ट्राध्यक्ष वाईस प्रेसिडेंट ज्याला अमेरिकेत म्हणतात त्या कमला हॅरिस भारतीय वंशाच्या पहिल्या राष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस ह्यांचीसुद्धा पंतप्रधान मोदींबरोबर भेट होणार आहे आणि त्यासंबंधात वन ऑन वन जी काही त्यांची भेट होईल त्याच्यामध्ये अनेक मुद्द्यांबद्दल चर्चा होणार आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की मोदी त्यावेळेस अमेरिकेत जात आहेत ज्या वेळेस भारतीय उपखंडामध्ये एक नवीनच राजकारण तयार होत आहे खास करून अफगाणिस्तानबद्दल त्याच्यामुळे ज्यावेळेस बायडन आणि पंतप्रधान भेटतील तेव्हा साधारणतः सांगितलं गेले की या आठ मुद्द्यांबद्दल चर्चा होऊ शकते जो मुद्दा पहिला अफगाण क्रायसिस याच्याबद्दल मी आत्ताच बोललो की अफगाणिस्तानबद्दल भारताची भूमिका काय आणि अमेरिकन सैन्य अफगाणिस्तानमधून बाहेर पडल्यानंतर अफगाणिस्तानची परिस्थिती काय होते याच्याबद्दल ही चर्चा होऊ शकते चीनबद्दल चर्चा होऊ शकते कारण चीन हा भारताचा शत्रू नंबर एक आहे असं भारताच्या मीडियामध्ये दाखवलं आहे चीन च्या अनेक उत्पादकांवरती उत्पादनांवरती भारतामध्ये बंदी घालण्यात आलेली आहे टिकटॉकसारखे जे ॲप्स आहेत त्याच्यावरती बंदी घालण्यात आली आहे सीमेवरती चीन आणि भारत यांच्यामधला संघर्ष आणि वादविवाद अजूनही वाढतायत ते अजूनही संपलेले नाही आहेत पण त्याचबरोबर चीन आणि अमेरिकेचा व्यापारावरनं चाललेला संघर्ष हा सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे पहिल्यांदीच क्वाड नावाच्या संस्थेचे नेते एकमेकांना भेटणार आहेत अमेरिकेमध्ये क्वाड म्हणजे क्वाड्रँगल म्हणजे त्याला चौकोन असं म्हणतात त्या पद्धतीने याची व्यवस्था केली गेली आहे त्याच्यामध्ये अमेरिका आहे भारत आहे जपान आहे आणि ऑस्ट्रेलिया आहे या चार देशांच्या राष्ट्रप्रमुखांची बैठक ह्याला क्वाड बैठक असं म्हणतात म्हणजे हिंद पॅसिफिक रिजनमध्ये ज्याला साऊथ चायना सी सुद्धा म्हणतात ज्याच्यावरती खरं तर चायनाने आपला अधिकार सांगितला आहे चीनचं म्हणणं आहे की त्या पूर्ण भागावरती आमचा अधिकार आहे पण या चार राष्ट्रांचं असं म्हणणं आहे की तो फ्री ट्रेड झोन असला पाहिजे म्हणजे त्या समुद्रातनं मालवाहतूक करण्यासाठी कुठल्या राष्ट्राच्या परवानगीची गरज असली नाही पाहिजे आणि म्हणून क्वारची बैठक ही अत्यंत महत्त्वाची असणार आहे यापूर्वीसुद्धा क्वारची बैठक झाली होती पण ती ज्या पद्धतीने आपण झूम मिटिंग करतो किंवा व्हर्च्युअल मिटिंग करतो त्या पद्धतीची होती पहिल्यांदाच या सगळ्या देशांचे राष्ट्रप्रमुख हे एकमेकांना समोरासमोर भेटणार आहेत ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं त्याच्यामुळे तो जो विषय आहे तो अत्यंत महत्त्वाचा असेल रॅडिकलिझम आणि क्रॉस बॉर्डर टेररिझम ज्या पद्धतीने तालिबान ची सत्ता अफगाणिस्तानमध्ये आली आणि त्याच्यानंतर काश्मीरवर त्याचे काही परिणाम होऊ शकतील अशा पद्धतीची चिंता भारतामध्ये व्यक्त केली जाते त्याच्यामुळे क्रॉस बॉर्डर टेररिझम ग्लोबल पार्टनरशिप म्हणजे भारत आणि अमेरिका यांची ग्लोबल पार्टनरशिप काय असू शकते याच्याबद्दल चर्चा असू शकते क्लीन एनर्जी आ, नवीन आयडियाज टेक्नॉलॉजीबद्दल ह्याच्याबद्दल चर्चा होऊ शकते आणि डिफेन्स आणि सिक्युरिटी कोलॅबोरेशन ज्याचा मी उल्लेख केला क्वाड या संदर्भात चर्चा अमेरिकन राष्ट्रपतींबरोबर होऊ शकते पण त्याचबरोबर कमला हॅरिस यांच्याबरोबर जी चर्चा होईल ती अत्यंत महत्त्वाची असेल कारण कमला हॅरिस या मोदी विरोधी म्हणून ओळखल्या जात होत्या जा ज्यावेळेस त्या सिनेटर होत्या त्यावेळेस नरेंद्र मोदींच्या विरोध करणाऱ्या म्हणून त्या ओळखल्या जात होत्या आणि त्याच्यामुळे या दोघांची बैठक ही अत्यंत महत्त्वाची असणार आहे शक्यतो दोन राष्ट्रप्रमुख यांचे एकमेकांशी वैयक्तिक संबंध कसे आहेत ह्याच्यावरती राष्ट्रांचे संबंध बऱ्याचदा ठरत नसतात राष्ट्रांचे संबंध ठरण्यासाठी त्यावेळचं जगाचं राजकारण कशा पद्धतीने वळतं आहे ह्याच्यावरती राष्ट्रांचे संबंध अवेलेबल अवलंबून असतात आणि तीच गोष्ट सध्या जागतिक राजकारणामध्ये आहे अफगाणिस्तानच्या बाबतीमध्ये भारत आणि अमेरिका एकाच पद्धतीने विचार करते त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी बाजूला सारून आता पंतप्रधान मोदी जो बायडन आणि कमला हॅरिस यांची आपापसात आप काय चर्चा होते ही गोष्ट अत्यंत इंटरेस्टिंग असणार आहे त्या पलीकडे जाऊन पंतप्रधान हे यू uh, एन uh, यू एन जी ए म्हणजे युनायटेड uh, नेशन्स जनरल असेंब्ली ह्यालासुद्धा ॲड्रेस करणार आहेत हे त्यांचं पहिलं भाषण असणार आहे गेल्या दोन वर्षातलं दोन वर्षामध्ये अनेक अशा पद्धतीच्या बायलॅटरल मिटिंग्स या वन ऑन -on वन मीटिंग्स होऊ शकत नव्हत्या कारण पॅन्डेमिकची परिस्थिती होती, होती। uh, याच वर्षी मार्च महिन्यामध्ये जी सेवन म्हणजे uh, ग्रुप सेवन uh, जी राज्य आहेत uh, राष्ट्र आहेत त्यांची एक बैठक होणार होती लंडनला पण पन, पंतप्रधान जाऊ शकले नाहीत कारण भारतामध्ये दुसरी लाट ही फार मोठ्या प्रमाणात होती त्याच्यामुळे पंतप्रधानांनी ते जाणं अवॉइड केलं होतं पण यावेळेस मात्र आ, या बैठकांमध्ये यू एन जी ए म्हणजे युनायटेड नेशन्स जनरल असेंब्ली आमसभा ज्याला म्हणतात त्या सभेसमोर पंतप्रधानांचं भाषण होणार आहे पण या सगळ्या गोष्टींमध्ये एक महत्त्वाची आणि इंटरेस्टिंग गोष्ट आहे तुम्हाला आठवत असेल की सप्टेंबर दोन हजार एकोणीसमध्ये पंतप्रधान ज्यावेळेस अमेरिकेत गेले होते त्यावेळेस त्यांनी एक ज्या पद्धतीने मी म्हटलं आधी की इंडियन डायस्पोरा अमेरिकेत राहणारे भारतीय यांच्यासमोर एक मोठं भाषण केलं होतं आणि त्या कार्यक्रमामध्ये स्वतः त्यावेळेचे राष्ट्रपती राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पसुद्धा आले होते अमेरिकेमध्ये त्यावेळेस निवडणुकांचं वातावरण होतं आणि निवडणुका तोंडावर होत्या त्यावेळेस अबकी बार ट्रम्प सरकार अशा पद्धतीने पंतप्रधान मोदी यांनी घोषणा केली होती डेमोक्रॅटिक पक्ष म्हणजे डोनाल्ड ट्रम्प रिपब्लिकन पक्षाचे त्यांचा विरोधी पक्ष म्हणजे डेमोक्रॅटिक पक्ष ज्या पक्षाचे जो बायडन हे आता अध्यक्ष आहेत त्या पक्षाला या गोष्टीबद्दल कुठेतरी खटकलं होतं ती गोष्ट कारण शेवटी परदेशाच्या राजकारणामध्ये दुसऱ्या देशाच्या राजकारणामध्ये एवढ्या ओपनली कधी पण दुसऱ्या देशाचा पंतप्रधान किंवा राष्ट्रप्रमुख ढवळाढवळ करायला जात नाही पण ते जे भाषण होतं त्याच्यावरनं कुठेतरी डेमोक्रॅटिक पक्षाला ते भाषण खटकलं होतं आणि डेमोक्रॅटिक पक्षाचे खास करून जो बायडन असतील किंवा कमला हॅरिस असतील यांचं जम्मू काश्मीरमधल्या ह्युमन राईट्सबद्दलचं जी काही मतं आहेत ती कुठेतरी भारतासाठी आणि खास करून भारतीय जनता पक्ष आणि नरेंद्र मोदींसाठी त्यांच्या तान, लाईन ऑफ थिंकिंगमध्ये ती नाही आहेत त्याच्यामुळे या दोन मुद्द्यांवरती मुद्द्यांमुळे कुठेतरी एक असमंजसता किंवा असहजता होती आ, जो बायडन आणि पंतप्रधान मोदी यांच्या वैयक्तिक संबंधांमध्ये अर्थात ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं की दोन राष्ट्रांचे संबंध वेगळे असतात आणि वैयक्तिक संबंध वेगळे असतात राष्ट्रांचे संबंध हे त्यावेळची जागतिक राजकारणाची परिस्थिती ह्याच्यावरती अवलंबून असतं त्याच पद्धतीने या गोष्टींचा आणि खरं जो बायडन यांच्याशी असलेल्या संबंधाचा काही फरक पडणार नाही पण तरीसुद्धा हे बॅकग्राऊंड आहे हे कुठेतरी पंतप्रधान मोदींच्या अमेरिका जाण्यापूर्वी त्याच्याबद्दल फार मोठ्या प्रमाणात चर्चा झाली आहे ही पहिली व्हिजिट आहे पहिलीच भेट असणार आहे जो बायडन यांच्याबरोबर बऱ्याचदा दोन राष्ट्रप्रमुखांचे एकमेकांबरोबर ते कसे वागतात त्यांचे हावभाव कसे असतात त्यांचे एक्सप्रेशन्स काय असतात ह्याच्यावरनं फार मोठ्या प्रमाणात चर्चा होते त्याच्यातनं त्यांचं एकमेकांबद्दलचं भेटणं आणि त्याच्यामध्ये किती सहजता आहे ही गोष्टसुद्धा बाहेर निघते पंतप्रधान मोदी यांची बेअरहक म्हणजे ज्याला मिठी मरणं म्हणतात याच्यावरती अनेकदा मोठ्या प्रमाणात चर्चा झालू आहे पण आता पॅन्डेमिकच्या काळामध्ये मला वाटत नाही की अशा पद्धतीचे व्हिज्युअल्स आपल्याला बघायला मिळतील पण तरीसुद्धा दोन राष्ट्रप्रमुख जेव्हा एकमेकांना भेटतील मोदी आणि जो बायडन तेव्हा त्यांच्यातली आपापसातली वागण्याची पद्धत त्यांचे हावभाव त्यांच्यातली सहजता या सगळ्या गोष्टींचं विश्लेषण मीडियाच्या माध्यमातून आपल्यासमोर येणारच आहे पण मागची पार्श्वभूमी ही फक्त सांगायचा उद्देश होता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता त्याचबरोबर मुंबई तकला यूट्यूबवर वर सबस्क्राइब करा तक डॉट इनवरती या संबंधातल्या सर्व बातम्या तुम्हाला बघायला मिळू शकतात वाचायला मिळू शकतात त्या वाचू शकता बघत राहा तक लॉग इन करा तक डॉट इन वर